श्री बुवाफण महाराज उत्सव व हजरत नूर खान बादशाह उर्सा निमित्त शिरोळ नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत व हार शुभेच्छा. रवींद्र मिनी स्टॉवर जयसिंगपूर रोड शिरोळ खास लगण वस्ता आणि आहेरासाठी फोन सेल रेट 2499 च्या खरेदीवर ब्लँकेट फ्री व यात्री निमित्त पाच दिवस खास ऑफर. प्रेक्षित मोहम्मद पैगंबर बिल पास करून तात्काळ कायदा करा. वंचित बहुजनचे सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर धरने आंदोलन. येणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रेक्षित मोहम्मद पैगंबर बिल पास करून तात्काळ कायदा करावा या मागणीसाठी वंचित बहुजन वाँची आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं मुस्लिम समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचं दिसून येतं त्याचबरोबर ह्या समाजाबद्दल नेहमीच गैरसमज पसरवण्यात आले आहेत काही माते फिरूनमुळे संपूर्ण समाजाला दोषी धरलं जातं आणि समाजातील थोर सुफी संत इत्यादी प्रकारे भडकाऊ भाषण सोशल मीडियावरून होणाऱ्या पोस्ट इत्यादींवर रोक लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र सरकारला स्वाधीन केलेले प्रेक्षित पैगंबर मोहम्मद बिल लागू केल्याशिवाय पर्याय दिसत नाही म्हणून ज्या मागण्या राज्य सरकारला पाठवत आहोत त्या लवकरात लवकर मान्य करावे मागण्या मान्य करून अल्पसंख्याक समाजातील जनतेला दिलासा द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीमार्फत सनक्षीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष दक्षिण महावीर कांबळे उमर फारुक कंकमरी संजय कांबळे चंद्रकांत चंद्रकांत खरात अखिल शेख असलम मुल्ला वासिम मुल्ला अशोक लोंडे शहानवाज सौदागर उत्तम लोटे विशाल धडे प्रवीण लोखंडे सतीश शिकलगार शीतल कोलप अनिल कांबळे निखिल शास्त्री आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सांगलीहून मानी।